ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। दरेप्पा सुंके यांच्या शेतात मगरीची पिल्ली, वन विभागाने बंदोबस्त करावा, होत आहे मागणी। खिद्रापूर नदी काठावर मगरीचा वावर वाढला आहे। नुकत्याच दरेप्पा सुंके यांच्या शेतात एका मगरीने घातलेल्या अंड्यातून सुमारे 4 ते 6 मगरीची पिल्ले जन्माला आल्याचं दिसून आलं आहे। त्या परिसरात तर मगरीचा वावर सारखाच वाढला आहे, त्यामुळे नदी काठावरील शेतकऱ्यांसह नागरिकांमधून भीतीचं वातावरण पसरलं आहे। खिद्रापूर येथील नदीकडेला आता मगरीचा वावर वाढला आहे। नुकताच दरेप्पा सुंके यांच्या शेतात मळी भागात नदी किनारी वैरण काढण्यासाठी गेलेल्या काही लोकांना मगरीची पिल्ले दिसून आली। अधिकाधिक पाणी केले असता तिथे मगरीची अंडी व नदीत मगरी दिसून आली। त्यांनी तात्काळ कुरुंदवाड पोलिसांना याची कल्पना दिली। वन विभागाचे संतोष वाळवेकर यांनी जागेवर येऊन पाहणी केली असता सदरची शेती कर्नाटक हद्दीत येत असल्याने त्यांनी कर्नाटकच्या वन विभागास याची माहिती दिली। कर्नाटक वन विभागाचे प्रशांत गंगधर यांनी पाहणी करून मगरीपासून कोणताही धोका होणार नाही याची काळजी घेतली जाईल, शेतकऱ्यांनी ही अंडी अथवा पिलांना कोणतीही इजा पोहोचू नये असं सांगितलं। तसेच कोणीही त्या भागात फिरकू नये अशी सूचना केल्या आहेत। नदी परिसरातील नदी काठावर मगरीची पिल्ल आढळली आहेत, अद्यापही ती पिल्ल तेथेच आहेत। त्या परिसरात असणाऱ्या पिल्लांमुळे मगरीचा येथे वरचेवर वावर वाढला आहे। वन विभागाने या परिसराची पाहणी करून त्या पिल्लांना सह मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे। रात्री अपरात्री शेतकरी नदी काठी शेतात पिकांना पाणी पाजण्यासाठी जात असतात, त्यामुळे या मगरीपासून शेतकऱ्यांना धोका आहे, तरी या मगरीचा बंदोबस्त करावा असा जोर धरू लागला आहे। महानकरे न्यूज साठी खिद्रापूरहून संदीप इंगळे।